वेलकम टू द सपना झोम स्कूल चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणिताचा भाग 1 पाचवा धडा, दोन चलातील रेषीय समीकरणे याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधून प्रश्न तिसऱ्यातलं चौथं गणित पाहणार आहोत. याच्या आधीच्या सर्व गणितासारखंच याच्यामध्ये याचे सहगुणक समान करावे लागणार आहेत आपल्याला, आणि मग या दोन्ही समीकरणाची बेरीज वजाबाकी करून आपल्याला चलांची किंमत मिळावी लागणार आहे. जर मित्रांनो याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही सपना झोम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन इयत्ता 9वीची गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता. तर पहिली पायरी काय असते, तर दोन्ही समीकरणांना आपण नंबर देऊया. म्हणजे पहिलं समीकरण कोण आहे बघा, 4x + y = 34, याला आपण समीकरण 1 असं म्हणू. आणि दुसरं समीकरण x + 4y = 16, याला आपण म्हणू समीकरण 2. तर इथे लक्षात येतं बघा, x चा सहगुणक इथे 4 आहे, इथे 1 आहे, इथे वायचा सहगुणक 1 आहे, इथे 4 आहे. तर आपल्याला कोणत्याही एका समीकरणाला 4 गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला एकातरी चलाचे सहगुणक समान करता येतील. ओके, तर मग आपण काय करू, समीकरण 2 4 गुणू. इथे लिहितो मी समीकरण 2 4 गुणू. त्याच्याने काय आलं की समीकरण 2 y सहगुणक समान होईल. मग बघा, 2 4 गुणलं म्हणजे इथे काय होणार, 4x चे सहगुणक समान होणार आपले. ओके, मग 4 × 16y = 16 × 64, याला आपण देऊ समीकरण 3 हे नाव. ओके, आता बघा, तुमच्या लक्षात येईल की समीकरण 1 आणि समीकरण 3 मध्ये आपला पहिला जो चल आहे एक्स, त्याचे सहगुणक झाले समान. तर मग आपण काय करू शकतो की समीकरण 3 मधून 1 वजा करू, म्हणजे आपल्याला वायची किंमत काढता येईल. मी इथे लिहू समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. ओके, मग समीकरण 3 मधून 1 जर वजा केलं तर कसं होईल बघा. आता त्यासाठी आपल्याला आधी इथे समीकरण 3 लिहितो मी, 4x + 16y = 64. ओके, आणि ते काय येणार, 4x + y = 34. पण इथे वजाबाकी करतोय, मग नियम काय आपला असतो माहिती ना, चिन्ह बदलणार. इथे ऋण होणार, इथे पण ऋण होणार, आणि इथे पण ऋण होणार. मग आता बघा, 64 मधून 34 गेले, किती उरले, 30. इथून 16y मधून y गेले, किती उरले, 15y. आणि 4x मधून 4x गेले तर पूर्णच कट झाले. मग 15y = 30, मग y = किती येणार, तर 30/15. ओके, म्हणजे बघा, 15 × 15 आणि 15 × 2 = 30, 2 भाग लागतो इथे. म्हणजे वाय ची किंमत किती मिळाली आपल्याला, तर y = 2 ही किंमत आपल्याला मिळते. ओके, मग याला आपण चौकट करू, कारण वाय ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता हीच किंमत आपण कोणत्या एका समीकरणात टाकली तर आपल्याला x ची किंमत काढता येईल. मग इथे लिहूया y = 2 ही किंमत समीकरण, सोप्या समीकरणात ठेवायची, मी 2 ठेवतो समीकरण 2 ठेवतो. ओके, मग काय तयार होतो बघा, इथे x + 4y = 16, मग x + 4 × 2 = 16, मग 4 × 2 किती होतं, 8. मग 8 पलीकडे गेलं तर काय होणार, तर ऋण होणार. म्हणजे x = किती होणार, 16 - 8, उत्तर किती आलं, 8. x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 8. 8 ही आपल्या x ची किंमत झाली. मिळायला आपण चौकट करू आणि ही किंमत आपण आपली उकल म्हणून लिहून टाकू. आपल्या प्रश्नाची उकल काय मिळाली आपल्याला, 8 आणि 2 ही दिलेल्या दोन्ही समीकरणांची उकल आहे. दिलेल्या दोन्ही समीकरणांची उकल आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झोम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.